जे मराठी आरसा महाराष्ट्राचा खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या धुळ्यात मुक्कामानंतर होईल खासदार गांधींचा रोड शो धुळ्यातील महिला न्याय हक्क परिषदेबाबत उत्सुकता देशातील काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी हे बारा मार्च रोजी धुळे जिल्ह्यातील दोंडेच्यात मुक्कामी येत आहेत उद्या तेरा मार्चला सकाळपासून त्यांचा रोड शो सुरू होईल काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे विशेष म्हणजे खासदार गांधी हे धुळ्यात देशातील पहिली महिला न्याय हक्क परिषद घेणार असून या माध्यमातून ते देशभरातील तमाम महिलांना कोणता संदेश देतात याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता आहे सकाळी साडेसात वाजता दोंडेच्या येथून भारत जोडो न्याय यात्रा घेऊन खासदार राहुल गांधी हे या मार्गातील क्रांती स्मारक चिमठाणे सोनगीर सरवड देवभाणे मार्गे धुळे शहरात प्रवेश करतील शहरातील नगावबारी दत्त मंदिर या रस्त्याने महात्मा गांधी पुतळ्यानजीक सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शहर पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे स्वागत होईल तेथून पदयात्रेने ते मनोहर चित्र मंदिरानजीकच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला अभिवादन करतील तेथे चौक सभा होईल दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून त्यांचे स्वागत होईल दुपारी बारा वाजेनंतर ते देशातील पहिल्या महिला न्याय हक्क परिषदेला संबोधित करतील देशातील गांधी घराण्याचे धुळे नंदुरबार जिल्ह्याशी वेगळेच नाते आहे स्वर्गीय इंदिरा गांधी आपल्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात त्यावेळी नंदुरबार आदिवासी जिल्ह्यापासून करीत असत हीच परंपरा सोनिया गांधी यांनी पुढे सुरू ठेवली आणि आता धुळे नंदुरबार जिल्ह्यात येणारे खासदार राहुल गांधी हे देखील देशातील पहिल्या महिला न्याय हक्क परिषदेची सुरुवात धुळ्यातून करीत आहेत त्यामुळे खासदार राहुल गांधी हे धुळ्यात काय बोलतील याकडे त्यांच्या राजकीय विरोधकांसह साऱ्यांचे लक्ष लागून आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे